नमस्कार श्री स्वामी समर्थ सर्वांना. उद्या शुक्रवारी 15 नोव्हेंबरला कार्तिक त्रिपुरारी पौर्णिमा आहे. या दिवशी देव दिवाळी देखील साजरी केली जाते. या दिवशी शिव मंदिरात त्रिपुरवात लावली जाते. कार्तिक पौर्णिमेला म्हणजेच त्रिपुरारी पौर्णिमेला 750 वाती प्रज्वलित करण्याला अत्यंत महत्त्व आहे. या दिवशी या वाती कशा प्रज्वलित करायच्या याविषयीचा व्हिडिओ आपल्या चॅनेलवर आहे, तो व्हिडिओ तुम्ही पाहू शकतात. त्याचप्रमाणे या दिवशी पवित्र नदीमध्ये स्नान करण्याला महत्त्व आहे. त्याचप्रमाणे दीपदान करण्याला देखील महत्त्व आहे. त्याचप्रमाणे या दिवशी लक्ष्मीप्राप्तीसाठी काही उपाय सेवा केल्या जातात. माता लक्ष्मी श्रीहरी भगवान विष्णू यांची विधिवत पद्धतीने पूजा विधी केली जाते. त्रिपुरारी पौर्णिमेला महादेवांची पूजा करण्याला विशेष महत्त्व आहे. त्याचप्रमाणे या दिवशी आपल्याला सकाळीच या झाडाला स्पर्श करायचा आहे. यामुळे आपले 7 पिढ्यांचं दारिद्र्य नष्ट होईल. माता लक्ष्मी आपल्यावर प्रसन्न होईल आणि आपल्या घरात आपल्याला कधीच धनधान्याची पैशाची कमतरता पडणार नाही. तर हा उपाय आपल्याला कसा आणि कधी करायचा याचविषयीची माहिती आपण बघणार आहोत. त्यापूर्वी तुम्ही जर का चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलेलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बाजूच्या बेल आयकॉनला प्रेस करा. कार्तिक पौर्णिमेला त्रिपुरारी पौर्णिमा किंवा त्रिपुर पौर्णिमा असं म्हणतात. या दिवशी आपल्याला 750 वाती या महादेवांच्या मंदिरात किंवा आपल्या देवघरासमोर प्रज्वलित करायचे आहे. त्याचप्रमाणे सकाळी आपल्याला देवपूजा झाल्यानंतर आपल्याला ह्या झाडाला स्पर्श करून यायचं आहे. आता हे झाड कोणतं आहे तर बघा, पिंपळाचं झाड हे आहे. आपल्या घराजवळ जिथेही पिंपळाचं झाड असेल त्या ठिकाणी आपल्याला जायचं आहे. जाताना एक तांब्या भरून पाणी घ्यायचं, यामध्ये थोडंसं कच्चं दूध टाकायचं, एक शुद्ध गाईच्या तुपाचा दिवा बरोबर घ्यायचा, हळदी कुंकू अक्षराबरोबर घ्यायच्या आणि ह्या झाडाजवळ आपल्याला जायचं आहे. झाडापाशी गेल्यावर सर्वात अगोदर आपल्याला दिवा प्रज्वलित करून घ्यायचा आहे. दिवा हा जमिनीवर कधीही ठेवायचा नसतो, नाहीतर आपण केलेली सर्व पूजा ही धरणी मातेला समर्पित होते. त्यामुळे दिव्याखाली थोड्याशा अक्षदा किंवा फुलांच्या पाकळ्या ठेवा. त्यानंतर आपण जे पाणी आणलं आहे हे पाणी आपण या झाडाला समर्पित करायचं आहे, म्हणजे झाडाला पाणी आपल्याला घालायचं आहे. त्यानंतर आपण हळदी कुंकू अक्षदा ज्या आणलेल्या आहेत, फूल जे आणलेलं आहेत, ह्या सर्व वस्तू आपल्याला झाडाला अर्पण करायच्या आहेत. त्यानंतर तुम्ही धूप किंवा अगरबत्ती आणली असेल तर ती तुम्हाला लावून घ्यायची आहे. यानंतर शक्य झाल्यास तुम्हाला 11 वेळा प्रदक्षिणा घालायची आहे आणि प्रदक्षिणा घालत असताना ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचं तुम्हाला नामस्मरण करायचं आहे. त्यानंतर झाडाला स्पर्श करून तुम्हाला नमस्कार करायचा आहे आणि यानंतर आपल्याला काही सेवा करायची आहे. तर बघा, पिंपळाच्या वृक्षामध्ये माता लक्ष्मीचा हा वास असतो, त्याचप्रमाणे भगवान श्रीहरी विष्णू यांचा देखील वास असतो. सर्व देवी देवतांचा वास या झाडामध्ये असल्यामुळे आपल्याला पौर्णिमेच्या दिवशी ह्या झाडाची सेवा करायची आहे. खास करून त्रिपुरारी पौर्णिमेला, कार्तिक पौर्णिमेला आपल्याला या झाडाला स्पर्श करून काही सेवा करायची आहे. तर तुम्हाला तिथे बसून 1 वेळा लक्ष्मी अष्टक, त्याचप्रमाणे 1 वेळा व्यंकटेश स्तोत्र आणि 1 माळ ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचं नामस्मरण करायचं आहे. त्यानंतर तुम्हाला तुमच्या काही इच्छा असतील त्या इच्छा तुम्हाला मनोमन व्यक्त करायच्या आहेत. तुमच्या इच्छा तुम्हाला सांगायच्या आहेत आणि त्या पूर्ण होऊ दे अशी प्रार्थना तुम्हाला माता लक्ष्मी आणि श्रीहरी भगवान विष्णू यांना करायची आहे. तर अत्यंत महत्त्वाचा असा हा दिवस आहे. या दिवशी पिंपळाच्या वृक्षाची पूजा करण्याला अतिशय महत्त्व आहे. जो कोणी या दिवशी पिंपळाच्या वृक्षाची पूजा करतो, माता लक्ष्मीची पूजा करतो, त्याच्या घरात कधीच धनधान्याची कमतरता पडत नाही. जी व्यक्ती या दिवशी माता लक्ष्मीला प्रसन्न करून घेण्यासाठी ह्या सेवा करेल, बघा त्याच्या घरात माता लक्ष्मी अखंड वास करते. तर आपण सर्वांनी शक्य झाल्यास पिंपळाच्या वृक्षाची या दिवशी आपल्याला आवर्जून पूजा करायची आहे. त्यानंतर आपल्याला घरी निघून यायचं आहे. तर तुम्ही हा उपाय दिवसभरात केव्हाही करू शकतात. शक्य झाल्यास तुम्ही देवपूजा झाल्यानंतर तुम्हाला हा उपाय करायचा आहे. सकाळी शक्य झालं नाही तर तुम्ही दिवसभरात हा उपाय संध्याकाळी 6 वाजेच्या अगोदर तुम्हाला करायचा आहे. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.